Jingle tunes. उंदीर मामा ढोल वाजवी, उंदीर मामा ढोल वाजवी, उंदीर मामा ढोल वाजवी। येता जाता कान हलवी, घरभर आपली नजर ठेवी। एकदा घरात नव्हतं कोणी, पोट्यावरती होत लोणी। चटचट सारे खाऊन लोणी, चटचट सारे खाऊन लोणी, मामा उतरले उडी मारुनी। हे काय आहे असेल रुमाल, ओहो आहा होईल कमाल। याची सुंदर टोपी होईल, डोक्यावरती शोभा देईल। कापड आहे मळलेले, हे धोब्याकडून धुवून घेईन। नाही बाबा मला नाही वेळ। धोबी दादा आळशी भारी, उगाच बडबड करत राही। इवलेसे हे कापड माझे धुणं त्याला जमत नाही। नको रे बाबा असे नको बोलू, कापड तुझं धुवून देतो। कापड धुतलेले घेऊन तो गेला शिंपी दादाकडे। शिंपी दादा टोपी मला शिवून द्या। शिंपी दादा टोपी मला शिवून द्या। सारे बाबा जमणार नाही, मला आहे भरपूर काम। शिंपी दादा काम चुकार। कापड नुसतं काढत असतो, शिवता त्याला येतच नाही। इकडे तिकडे बघत बसतो। नको रे बाबा नको ओरडू, टोपी तुला शिवून देतो। नको रे बाबा नको ओरडू, टोपी तुला शिवून देतो। टोपी घेऊन उंदीर मामा गेला एका आजीकडे। आजी ही बघ टोपी सुंदर गुंडा लावून दे। जारे बाबा मला नाही वेळ। थांब आता सगळ्यांना सांगतो, ही म्हातारी काम चुकार। नको रे बाबा नको रागवू, सुंदर गुंडा लावून देते। आजीने मग लावला गुंडा, टोपी सुंदर झाली। बघून या उंदीर मामाची छाती फुलून गेली। टोपी घालून उंदीर ऐटीत राजमहाली गेला। टोप तुझा तो घालून दिसतो पक्का माकड, ऐक गडे। बघ रे राजा टोपी माझी आहे अशी का तुझ्याकडे। राजाने उंदराची टोपी काढून घेतली, उंदीर मामा ओरडू लागला। राजा भिकारी माझी टोपी घेतली। राजाने गडबडून त्याची टोपी फेकून दिली। उंदराची स्वारी टोपी घालून आपल्या घरी परतली। राजा मला घाबरला, माझी टोपी दिली मला। एक माकड एक उंदीर आणि एक मनी माऊ। एक माकड एक उंदीर आणि एक मनी माऊ। तिघांमध्ये बेत असा ठरला की आज आपण मस्त खीर खाऊ। एक माकड एक उंदीर आणि एक मनी माऊ। एक माकड एक उंदीर आणि एक मनी माऊ।
मनी ने अणले दूध उंदरा ने रवा साखर टाकून माकड म्हणे चूल आता पेटवा कामाला लागले सारे चूल पेटली मांजराने घेतली पळी खीर ढवळू लागली फुटली उकळी खिरीला अनवास पसरला खमंग भाऊ फुटली उकळी खिरीला अनवास पसरला खमंग भाऊ पाणी सुटले तोंडी मनी माऊच्या वाटे सगळीच खीर आपण एकटेच खाऊ एक माकड एक उंदीर आणि एक मनी माऊ एक माकड एक उंदीर आणि एक मनी माऊ मनी ने धरले पोट म्हणाली दुखते फिरून या दोघे तोवर मी जरा निजते गरम आहे खीर जरा थंड होऊ दे फिरून येऊ थोडं तोवर खीर ही निवते गेले दोघे आता मागे राहिली ती लबाड माऊ गेले दोघे आता मागे राहिली ती लबाड माऊ झाकण काढले चमचा घेतला चुटू चुटू लागली खीर ती खाऊ एक माकड एक उंदीर आणि एक मनी माऊ एक माकड एक उंदीर आणि एक मनी माऊ परत आले आता माकडनी उंदीर मस्त खाऊ आता तिघे मिळून खीर माकडाने काढले झाकण टोकावून पाहिले खीर नव्हती आत होते रिकामे पातेले तेव्हा उठवून विचारले की खीर कुठे गेली ग माऊ झोपेत होते मी मला रे ठाऊक नाही बरक भाऊ माकड म्हणाला पत्ता लावू चोराचा एक घागर घेऊन तिघे नदीवर जाऊ एक माकड एक उंदीर आणि एक मनी माऊ एक माकड एक उंदीर आणि एक मनी माऊ पाण्यात घागर टाकून माकड मारी उडी मी खीर खाल्ली तर बुडबुड ग घागरी चढला मग उंदीर घागर नाही बुडाली उंदीर आला बाहेर म्हणाला मी नाही खीर खाल्ली आली मनीची पाळी घागर लागे पाण्यामध्ये जाऊ धपकन पडली मनी लागली पाण्यामध्ये डुबक्या खाऊ मीच खाल्ली खीर चोरी मीच केली क्षमा मागते मला बाहेर काढ भाऊ एक माकड एक उंदीर आणि एक मनी माऊ एक माकड एक उंदीर आणि एक मनी माऊ दोन बोक्यांनी आणला हो आणला आणला हो आणला चोरून लोण्याचा गोळा वाट्यामध्ये झाला हो त्यांच्या परंतु सारा घोटाळा दोन बोक्यांनी एक म्हणे नको पुढे येऊ दुसरा म्हणतो आत नको लावू खाण्यासाठी होता हो होता लोण्यावर दोघांचा डोळा दोन बोक्यांनी या दोन मांजरांचं भांडण माकडानं झाडावरून पाहिलं आणि तो टुन्नकन उडी मारून खाली आला आणि म्हणाला खूप 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 माझ्या शेपटीला तू अरे लोण्यासाठी मैत्रीला का लावता कुलूप
ऐका माझं नका भांडू रहा थोड चुप बोके म्हणती माकड भाऊ शकाल का हे भांडण मिटवू माकड दादा मान हलवनी एक तराजू येई घेऊनी एक लहान तर एक मोठा एक लहान तर एक मोठा लहान मोठे केले त्याने वाटे ठेवूनी लोण्यावर डोळा दोन बोक्यांनी पुढे तर माकडाने आणखीनच मज्जा केली बाबा दोन बाजूला टाकून लोणी माकड पाहू लागे तोलुनी एक पारडे खाली जाई हळत त्यातले काढून खाई म्हणती मांजरे तू कारे लोणी ऐसे खाशी बरे माकड म्हणाल दोन सारखे वाटे होण्या असेच करणे योग्य ठरे बर का असेच करणे योग्य ठरे माकडान ते खाऊन लोणी माकडान ते खाऊन लोणी माकडाने खाऊन सारे लोणी टुणकन पोबार केला दोन बोक्यांनी मज्जा झाली माकडाची पुढे फजी ती बोक्यांची दोघांमध्ये भांडण होता होते चंगळ तिसऱ्याची त्या बोक्यांना आपल्या भांडणाचा असा धडा मिळाला दोन बोक्यांनी आणला हो आणला चोरून लोण्याचा गोळा दोन बोक्यांनी नवनवीन गोष्टी आणि गाणी घेऊन आम्ही लवकरच परत येत आहोत तुमच्या भेटीला.